नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन रिक्रूटमेंट व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या ज्या जाहिरात निघलेली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर पनवेल महानगरपालिका जिल्हा रायगड यांच्यामार्फत काय नोटिफिकेशन त्या ठिकाणी जारी करण्यात आलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशनमध्ये विविध संवर्गाच्या त्या ठिकाणी पदं आहे आहेत, त्याचबरोबर नर्सिंग संवर्गाचे देखील त्या ठिकाणी काही पदं निघालेले आहेत। त्या पदाबद्दलची आपण संपूर्ण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। त्यांचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते किती लागणार आहे, त्याचबरोबर जी अप्लाय ॲप्लिकेशनची जी डेट आहे कधीपासून चालू होणार आहे किंवा शेवटची तारीख आहे ती किती असणार आहे, त्याचबरोबर ॲप्लिकेशन फीस किती असणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनल लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन नर्सिंगबद्दलचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी वेळोवेळी मिळणार आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पनवेल महानगरपालिका यांच्यामार्फत काय झालेली आहे, हे जे नोटिफिकेशन किंवा आहे किंवा जाहिरात म्हणू ही निघालेली आहे। तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पनवेल महानगरपालिका आस्थापनेवरील गट अ ते गट ड मधील रिक्त असणारी पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्याकरिता जाहिरात या कार्यालयाचे जाव क्रमांक त्या ठिकाणी दिलेला आहे। तर या ठिकाणी आण्विक प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे आस्थापनेवरील गट अ पासून, म्हणजे गट काही असंवर्गातले पदं असतील, गट ब मधले आहेत, काही गट क मधले आहेत आणि गट ड मधले, म्हणजे सगळ्या या संवर्गातले या ठिकाणी काय आहे पदाची जाहिरात या ठिकाणी एकत्रित काढण्यात आलेली आहे। तर सविस्तर जाहिरात काय आहे नेमकी हे आपण या ठिकाणी पाहूया। तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही काय प्रस्तुत जाहिरातीमध्ये मधील पदे ही प्रशासकीय अभियांत्रिकी तांत्रिक विधी अग्निशामक सेवा सुरक्षा सेवा त्याचबरोबर माहिती व तंत्रज्ञान सेवा लेखा व वित्त सेवा उद्यान सेवा शहर विकास सेवा यांत्रिकी सेवा सार्वजनिक आरोग्य सेवा क्रीडा सेवा निमवैद्यकीय सेवा पशुवैद्यकीय सेवा लेखापरीक्षण सेवा इत्यादी सेवेमधील आहेत। तर हे काय आहे तर वेगवेगळ्या विभागाच्या त्या ठिकाणी काय आहेत जागा या ठिकाणी काढलेल्या आहेत, वेगवेगळ्या सेवेमधील इत्यादी सेवेमधील आहेत, त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे। तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे, त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळवण्यात येते की जाहिरात क्रमांक 1/2023 गट अ ते गट ड मधील एकूण 377 पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 13/7/2023 ते दिनांक 17/8/2023 पर्यंत आहे। तर या ठिकाणी जे संपूर्ण पदं आहेत ते नेमके किती आहेत, सगळे पदं चा विचार जर केला तुम्ही तर काय 377 त्या ठिकाणी काय आहेत पदं आहेत आणि जे फॉर्म भरण्याचे ॲप्लिकेशन चालू होण्याची तारीख किती आहे 13/7/2023 रोजी ॲप्लिकेशन चालू होणार आहेत आणि शेवटची जी तारीख आहे ती काय आहे 17/8/2023 या रोजी पर्यंत, म्हणजे 1 महिन्यापेक्षा जास्त काय आहे कालावधी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी त्या ठिकाणी आहे। तर इच्छुक उमेदवारांनी किती www.panvelcorporation.com ही जी साईट आहे याच्यावर जाऊन काय करायचं आहे ऑनलाईन त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आणि त्याचबरोबर 17/8/2022 या दिवशी रात्री 11:55 म्हणजे 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काय होणार ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणार आहे। तर खालीच काही रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे, तो तपशील आपण त्या ठिकाणी पाहूया नेमकं कोणते कोणते पदं आहेत आणि किती किती वॅकन्सी आहेत, त्याचबरोबर त्यांची जी वेतन श्रेणी आहे 7व्या वेतन आयोगानुसार ती किती असणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1 नंबरला माता बालसंगोपन अधिकारी आहे, सगळे काय आहेत गट अ चे काय आहेत त्या ठिकाणी पदं आहेत, त्यांचा जो वेतन श्रेणी आहे 7व्या वेतन आयोगानुसार ती त्या ठिकाणी दाखवलेली आहे, त्याचबरोबर काही गट ब चे देखील पदं आहेत, गट क चे देखील पदं आहेत। तर या ठिकाणी सर्व पदांची या ठिकाणी काय दिलेली आहे संपूर्ण त्याची वेतनश्रेणी आणि पदसंख्या त्या ठिकाणी दिलेली आहे। तर या ठिकाणी आपण मेनली आपण या ठिकाणी जे नर्सिंगची आहेत पदं ते त्या ठिकाणी पाहणार आहोत। तर नर्सिंगमध्ये वेगवेगळे पदं आहेत, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 17 नंबरला सार्वजनिक आरोग्य परिचारिका म्हणजे PHN ज्यांचं झालेलं आहे गट क, तर यांचं काय आहे तर या ठिकाणी 2 जागा आहेत आणि त्यांचा वेतनस्तर आहे S13 त्यांचा 7व्या वेतन आयोगानुसार वेतनस्तर आहे। त्याचबरोबर आणखी खाली पाहिलं तुम्ही तर काय 18 नंबरला आधीपरिचारिका GNM गट क, म्हणजे ज्यांचं GNM झालेलं आहे आधीपरिचारिका पदासाठी त्या ठिकाणी S13 काय आहे त्यांचा वेतनस्तर आहे, तर त्या ठिकाणी किती आहेत त्यांच्या जागा आहेत त्या किती आहेत 7 आहेत। त्याचबरोबर परिचारिका 19 नंबरला काय आहे परिचारिका
एएनएम म्हणजे ज्यांचा एएनएम डिप्लोमा झालेला आहे 2 वर्षाचा, ते देखील काय गटकच प्रोग्राम आहे. त्यांचा जो वेतन श्रेणी आहे ती काय आहे, S10 मध्ये आहे. आणि पूर्ण ज्या जागा आहेत त्या किती आहेत, त्या ठिकाणी 25 एवढ्या काय आहेत जागा आहेत. तर हे संपूर्ण पद आहेत ते कशाचे आहेत, नर्सिंग संवर्गाचे आहेत. तर हे झालं पदाबद्दल. त्यानंतर पाहूया आपण परीक्षेचं नेमकं जे हे आहे, त्या ठिकाणी परीक्षा शुल्क वगैरे आहे ते किती आहे ते त्या ठिकाणी पाहूया. तर या ठिकाणी सुरुवातीला अगोदर पाहूया की आपण या ठिकाणी वेगवेगळे जे पदं आहेत त्यांचं काय दिलेलं आहे, त्या ठिकाणी कास्ट वाईज त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे किंवा संवर्ग वाईज त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. तर या ठिकाणी संपूर्ण जाहिरातीमध्ये ते तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी पाहू शकता. त्यामध्ये सगळ्या पदांचे वेगवेगळं का संवर्गानुसार त्या ठिकाणी काय केलेलं आहे, किती त्यांच्या जागा आहेत त्यानुसार काय दिलेलं आहे, डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. तर तुम्ही पाहिलं असं की सार्वजनिक आरोग्य परिचारिका आहे त्यांच्यासाठी किती आहे, तर 2 जागा आहेत. तर ती एक जी जागा आहे अनुसूचित जाती जातीसाठी आहे आणि एक अराखीव आहे म्हणजे ओपनसाठी आहे, अशा म्हणून 2 जागा आहेत. त्यानंतर आधी परिचारिका पदाचं तुम्ही पहिलं असं असेल की किती 7 जागा आहेत, संपूर्ण टोटल ज्या जागा आहेत त्या 7 आहेत आणि त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 आहे, त्यासाठी विमुक्त जातीसाठी 1 आहे, भज कसाठी 1 आहे, त्याचबरोबर इतर मागासवर्गाची 1 आहे आणि अराखीव ज्या आहेत त्या किती आहेत, 3 आहेत. अशा मिळून पूर्ण काय आहेत त्या ठिकाणी 7 जागा आहेत. तर त्यानंतर परिचारिकाच्या पण जागाचं डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर 25 जागा आहेत पूर्ण आणि 25 जागेमध्ये काय अनुसूचित जातीसाठी 3 आहेत, त्याचबरोबर अनुसूचित जमातीसाठी 2 आहेत, विमुक्त जातीसाठी 1 आहे, भज बसाठी 1 आहे, भज कसाठी 1 आहे, भज डसाठी 1 आहे, इतर मागासवर्गीयसाठी 5 आहेत आणि EWS साठी 2 आणि राखीव अशा 9, एकूण मिळून किती अशा 25 त्या ठिकाणी ANM च्या काय आहेत जागा आहेत. तर हे संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. तर हे संपूर्ण वेगवेगळ्या पदाच्या त्यांनी त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. तर यानंतर महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय, परीक्षा शुल्क, तुम्हाला परीक्षा शुल्क किती असणार आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे गट अ व ब, जे गट अ आणि बचे जे पदं आहेत त्यांच्यासाठी जे परीक्षा शुल्क असणार आहे ते किती आहे. खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये असणार आहे आणि मागासवर्गीय म्हणजे बाकीचे जे प्रवर्ग आहेत खुला सोडता ओपन सोडता बाकीच्यासाठी किती असणार आहे, 900 असणार आहे. गट क साठी किती आहे, 800 रुपये काय आहे खुला प्रवर्गासाठी आहे आणि 700 रुपये आहे ती मागास प्रवर्गासाठी आहे. आणि गट डचे जे पदं आहेत त्यांच्यासाठी किती आहे, 600 रुपये खुला प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी किती आहे, 500 रुपये एवढी फीसचं काय स्ट्रक्चर त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर काही सर्वसाधारण सूचना देखील दिलेल्या आहे. काय संबंधित पदाच्या परीक्षा जाहिरात अधिसूचनेत दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून अर्ज सादर करावा, म्हणजे जे जाहिराती दिले जाहिरातीनुसार जे तुमची जी पात्रता आहे त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज त्या ठिकाणी सादर करायचा आहे. त्याचबरोबर तुमची सर्व त्या ठिकाणी छाननी होणार आहे, परीक्षेत बसण्याची परवानगी देण्यात येईल, म्हणजे पूर्ण सगळे छाननी झाल्यानंतर किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच परीक्षेची परीक्षा ला बसण्याची त्या ठिकाणी परवानगी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर वय शैक्षणिक अर्हता याचं देखील त्यांनी काय दिलेलं आहे, माजी सैनिक म्हणजे जे समांतर आरक्षणावाले आहेत त्यांची देखील त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर वयोमर्यादाची जी शिथिलता आहे किंवा जे एज रिलॅक्सेशन म्हणतो ते काय आहे, स्टँडर्डचे रूल आहेत गव्हर्नमेंटने काढून दिले त्याच्यानुसार ते असणार आहे. म्हणजे OBC साठी वेगळं असणार आहे, SC ST साठी ते वेगळं असणार आहे, त्याच्याकडे फिजिकल हँडिकॅप असेल तर त्याच्यासाठी देखील काय असतं ते वेगळं असतं. तर अशा प्रकारचं जे रेग्युलरली जे शासन वेळोवेळी यूज करतात किंवा तशा त्यांच्या नियमानुसार घेतात त्या प्रकारेच असणार आहे. तर या माजी सैनिकाच्या पदसंख्येच्या सर्वसाधारण त्या ठिकाणी तरतुदी देखील त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर ह्या संपूर्ण तरतुदी तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये वाचू शकता. तर या त्याचबरोबर या ठिकाणी समान गुण धारण करणारी उमेदवाराची प्राधान्य क्रमवारी म्हणजे टाई ब्रेकिंग देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे. अ ब क आणि ड असे वेगवेगळे अनुक्रम दिलेले आहेत त्याच्यानुसार ते काय टाई ब्रेक करणार आहेत.
त्याचबरोबर काही अटी शर्ती देखील त्या ठिकाणी उमेदवारासाठी पालन करण्यासाठी दिलेलं आहे. तुमचं MSCIT वगैरे काय कम्प्युटरवरता वगैरे त्या ठिकाणी झालेली पाहिजे, अशा प्रकारचं काय संपूर्ण माहिती त्या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे. खेळाडू आरक्षण देखील वेगवेगळे जे समांतर आरक्षण असते त्याच्यानुसार नेमकं त्याच्या कंडिशन्स काय आहेत ते संपूर्ण त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही संपूर्ण माहिती होती या नोटिफिकेशन पनवेल महानगरपालिका पदभरतीविषयीची. जर माहिती आवडली असेल मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज इथं थांबूया. धन्यवाद.